नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव, पाहुयात काही विशेष घडामोडी। प्रतिकूल परिस्थितीला नमवत असामान्य यश संपादन केलेल्या महिला समाजात असंख्य आहेत, मात्र त्यांना व्यक्त होण्याची योग्य व्यासपीठ उपलब्ध होत नाही। रोटरी इनरव्हील क्लब यांसारख्या संस्थांनी अशा अपेक्षित महिलांचा शोध घेऊन त्यांचा केलेला सन्मान नवी ऊर्जा देणारा असल्याचे प्रतिपादन डॉ मंजुश्री कुलकर्णी यांनी केले। इनरव्हील क्लब ऑफ सांगलीतर्फे सामाजिक योगदान दिलेल्या महिलांना प्रेरणा पुरस्काराने गौरवण्यात आले। अध्यक्षस्थानी डिस्ट्रिक्ट चेअरमन नंदा झाडबुके होत्या। डॉ कुलकर्णी म्हणाल्या, समाजात स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते। ही वागणूक अत्यंत घृणास्पद आहे, त्याविरोधात महिलांनी आवाज बुलंद करायला हवा। 21व्या शतकात ही महिला अत्याचाराची मालिका वाढत आहे, त्यासाठी महिलांनी स्वतः कणखर व सक्षम बनायला हवे। समाजातील वाईट प्रवृत्तीविरोधात लढण्यासाठी प्रसंगी रणरागिणी होऊन रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवल्यास महिलांचे प्रश्न बऱ्यापैकी सुटतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला। सौर झाडबुके म्हणाल्या, इनरव्हील क्लबतर्फे वर्षभरात अत्यंत उठावदार कामगिरी झाली। विशेषतः महापुराच्या काळात इनरव्हील क्लबच्या महिलांनी खांद्याला खांदा लावून केलेले काम गौरवास्पद आहे। समाजकार्याची आवड जोपासताना छंद आवडीनिवडी तितक्याच जपाव्यात। इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष डॉ छाया जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। डॉ मंजुश्री पटवर्धन, रिटा शहा यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली।